केडगाव मधील भैरवनाथ एज्युकेशन संस्थेच्या भाग्योदय विद्यालय आणि रेणुकामाता विद्यालयातील गणित विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडलं. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. केडगाव मधील भैरवनाथ एज्युकेशन मंडळाच्या भाग्योदय माध्यमिक आणि रेणुकामाता प्राथमिक विद्यालयात गणित विज्ञान प्रदर्शन अतिशय उत्साहात पार पडलं. या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं. यावेळी वैशाली कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, रघुनाथ लोंढे, मुख्याध्यापक मधुकर कारले, मुख्याध्यापक ज्ञानदेव बेरड, प्राचार्य रावसाहेब क्षेत्रे, संजय गोसावी, बबन कांडेकर आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेनं तयार केलेली शास्त्रीय तसंच गणितीय उपकरणं ठेवण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शन पाहणी करून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचं कौतुक केलं. या विज्ञान प्राप्तीमध्ये केलं आपण पाहतो की आज विज्ञान आता खरं तर असं वाटतं की विज्ञान म्हणजे विज्ञानामध्ये म्हणजे नवीन निर्मिती ही काय काय केली पाहिजे आणि कशा प्रकारे केली पाहिजे. तर आपण छोट्या मोठ्या गोष्टी विचार केला की विज्ञान काय असं कुठून कशी सुरुवात झाली तर अनेक वेगवेगळे उदाहरणं ते आपल्याला पाहायला मिळते की कुठल्या कुठल्या विज्ञानाच्या माध्यमातून कुठल्या व्यक्तीने कशाची निर्मिती केली आहे. मग आज आपण या ठिकाणी बसलो आहोत. या ठिकाणी बसल्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या माध्यमातूनच पुढे आपल्याला पाहिलं. म्हणजे आज इथं आपल्याला जे आई वडील आपले सोडण्याकरता जे शाळेमध्ये येतात, ज्या गाडीवरती येतात, ती देखील विज्ञानाची निर्मिती आहे. आज आपण इथं बसणारे व्यासपीठावर समजा पुढच्या बसलेले आहेत, ती देखील एक विज्ञानाची निर्मिती आहे. विज्ञान म्हणजे काही वेगळं सुद्धा काही फार मोठी एखादी वस्तू निर्माण केली असं नाही. तर प्रत्येक गोष्ट आधी समाजामध्ये आपण पाहतो ते विज्ञानाची निर्मिती असते. त्यामुळे आपण देखील जर पाहिलं विचार केला तर चांगल्या रीतीने जर आपण काहीतरी प्रत्येक पालकांना अपेक्षा असते की आपल्या विद्यार्थ्यांनी देखील काहीतरी एक चांगलं काहीतरी नाव केलं पाहिजे, चांगलं काहीतरी शाळेच्या शिक्षणाबरोबर शालेय शिक्षणाबरोबर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असताना काहीतरी एक चांगल्या वेगवेगळ्या कलागुणांच्या मध्ये देखील आपण भाव निर्माण करण्याकरता देखील प्रयत्न केला पाहिजे. 5% विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही, त्यांनी भाग घेतला नाही म्हणून अजिबात नाराज व्हायचं नाही. आणि पुढच्या वर्षी त्यांनी भाग घ्यायचा म्हणजे पूर्ण 100% विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनासाठी मोठ्या उत्साहाने तयार होतील. आज आपण पाहतो की सर्व जगत विज्ञानावर अवलंबून राहिले. आपण सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी तयार केले. नक्की त्यातून वेगवेगळी माहिती आपल्याला या ठिकाणी बाकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आज आपल्या गावाच्या दोन कन्या की ज्यांचं नासासाठी निवड झाली होती की पूर्ण भारतामधून 4 शाळा, एक दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या 2 शाळा, या 4 शाळेतून 80 विद्यार्थ्यांची तिथं निवड झाली होती. त्यात आपल्या गावच्या सचिन भानुदाजी कोतकर यांची कन्या आणि अमोल भानुदाजी कोतकर यांची कन्या या दोघींची देखील त्या ठिकाणी निवड झाली होती. चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे मी अधिक वेळ न घेता सर्वांना विद्यालयाला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांचे, पालकांचे, सर्वांचे आभार मानते. शाळेतील जवळपास 270 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनासाठी विविध उपकरणं तयार केली होती. या सर्वांना शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनीही मोठी गर्दी केली होती. गणित विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी विद्यालयामध्ये घेतल्या जातात. यामध्ये गणित विज्ञान प्रदर्शन हा एक महत्त्वाचा विषय आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास 270 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं तयार केलेली आहेत आणि ही उपकरणं विद्यार्थ्यांनी स्वतः केल्यामुळं तयार केल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना निश्चित त्यांच्या भविष्य काळामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. दीर्घकाळ ते स्मरणामध्ये राहणार आहेत. आज शिक्षण पद्धतीचा जर अभ्यासक्रमाचा विचार केला तर विद्यार्थ्यांच्या
विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव देणारा हा अभ्यासक्रम आहे आणि म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी हे प्रदर्शन दरवर्षी भरवतो. या प्रदर्शनासाठी या प्रदर्शनाचं उद्घाटन आपल्या नगर शहराचे आदरणीय आमदार संग्रामभाया जगताप, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सवाई शैलताई कोतकर, आमच्या संस्थेचे सचिव सन्माननीय लोंढे सर, प्राचार्य छेत्री सर, स्थानिक आमचे सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहेत. निश्चितच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये याचा उपयोग होईल. बऱ्याच ठिकाणी विज्ञान श्रद्धा अंधश्रद्धा रघुरी परंपरा यामध्ये गुरफटलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की विज्ञान जर पुढे न्यायचं असेल, विज्ञान जर अनुकरण करायचं असेल, विज्ञानाची कास धरायची असेल, तर श्रद्धेसाठी किंवा अंधश्रद्धेसाठी अडथळा निर्माण होतो. तुम्हाला कल्पना देतो की येत्या 26 डिसेंबरला दर 10 वर्षांनी सूर्यग्रहण येत. आता 26 डिसेंबरला आहे आणि त्या दिवशी अमावस्या आहे. मी माझ्या विद्यालयामध्ये निंबोळी या ठिकाणी ग्रहण दिसण्याचा एक स्पॉट आहे, सॅटेलाइटद्वारे मिळतो तो सापडतो, तिथून छान सूर्यग्रहण दिसत आहे. ती त्या ठिकाणी 10वीची क्षेत्र भेट ठरवली, पण 2-3 पालक आले माझ्याकडे, सर त्या दिवशी ग्रहण आहे आणि अमावस्या आहे, मुलांना कसं काय नेता. सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला विज्ञानाची कास जर घालायची असेल तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा काढून टाकल्या पाहिजे. संशोधक कृतीला चालना देणाऱ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.